अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील पंचायत समिती निवडणुकीत 8 पैकी काँग्रेसने 6 जागेवर विजय मिळवून झेंडा फडकावला. यापूर्वी ही पंचायत समिती भाजपकडे होती. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी 6 विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. राज्याच्या राजकारणाचा इफेक्ट पंचायत समिती निवडणुकीतही दिसायला लागला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी येथे जल्लोष साजरा केला. नाही, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 1.5 महिन्यापूर्वी जो काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला, म्हणजे माझा पराभव झाला, तो या निवडणुकीचा पराभव आमच्या कार्यकर्त्यांना विशेषतः धामणगाव तालुक्यामध्ये सगळ्यात कमी मतं मिळाली होती. आणि म्हणून धामणगाव तालुक्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या जिवारी हा पराभव लागला. त्यानंतर पंचायत समितीची निवडणूक आली आणि सर्व कार्यकर्त्यांनी आता पंचायत समिती जरी गेली तरी आपल्या पक्षाचं काही खरं नाही असं समजून ताकदीने प्रचार केला. सर्व मतभेद विसरले आणि त्याचाच हा परिणाम आहे की आमची पंचायत समिती बहुमतानं निवडून आली. आम्ही सर्व जाती धर्माच्या उमेदवारांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आणि सर्वसामान्य गरीब घराण्यातून आलेले काँग्रेसचे कार्यकर्ते, विशेषतः आमच्या दुधेताई, नंतर आमच्या रामगावकर, हे जे सगळे गरीब आणि सामान्य कार्यकर्ते होते त्यांना आम्ही प्रतिनिधित्व दिलं. सलमान खान, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे.